विकासनामा लाइव मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण माजलगाव तालुक्यातील वांगी येथे आलेलो। या ठिकाणी श्री संत सद्गुरु नारायण बाबा संस्थान आहे। या ठिकाणी आज अखंड हरनाम सप्ताहाची सांगता झालेली आहे। सांगते प्रसंगी काल्याचं कीर्तन श्री हरिभक्ती परायण गुरुवर्य आदरणीय एकनाथ महाराज माने यांचं झालेलं आहे। तरी हे या नारायण बाबा संस्थान चे अध्यक्ष आहेत, तर आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत। महाराज, आज या काल्याच्या कीर्तन प्रसंगी व ग्रामस्थ मंडळी सर्व भाविक भक्त आले, त्याबद्दल आज काय सांगू शकता? श्री संत सद्गुरु नारायण बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने हा 66वा पुण्यतिथी महोत्सव आहे। या कार्यक्रमासाठी बीड जिल्हा, लातूर जिल्हा, परभणी जिल्हा, जालना जिल्हा, नाशिक जिल्हा, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या खाण्याकोपऱ्यातून भाविक मंडळी दरवर्षी येत असतात, आपापल्या सोयीप्रमाणे येतात। इथे आल्यानंतर ते कुठल्याही व्यवस्थेची वाट पाहत नाहीत, फक्त श्रद्धास्थान त्यांचं असल्यामुळे त्या दर्शनासाठी आणि कीर्तन श्रवणासाठी सेवेसाठी येतात। इथे आल्यानंतर त्यांना प्रत्येक व्यक्ती आपला मनोगत व्यक्त करत असताना असं बोलत असते की आम्हाला इथे आल्यानंतर मोठी ऊर्जा मिळते, असे नेते मंडळीही बोलतात, महाराज मंडळीही बोलतात, गुरुजन मंडळीही बोलतात आणि सर्व भाविक मंडळीही बोलतात। आणि त्याच्यामुळे उत्तरोत्तर वांगी संस्थानला श्री संत सद्गुरु नारायण बाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविक मंडळींचा खूप मोठा ओघ आणि वाढत आहे। अशा प्रकारे इथे आल्यानंतर संस्थानकडून त्यांची गावकऱ्यांच्या वतीने, संस्थांच्या वतीने जशी सेवा करता येईल, जशी व्यवस्था करता येईल तसा करण्याचा प्रयत्न करतो। पण येणारी मंडळी कुठल्याही सेवेची अपेक्षा न करता, व्यवस्थेची अपेक्षा न करता, फक्त त्यांच्या अंतकरणामध्ये असणारी श्रद्धाच त्यांना इथपर्यंत आणते आणि बाबांच्या दर्शनाने त्यांना ऊर्जा मिळते, असे त्यांचे अनेकांची अनुभव असल्यामुळे प्रतिवर्षी या ठिकाणी ही भाविक मंडळी येतात। तरी संस्थांच्या वतीने आणि श्री संत सद्गुरु नारायण बाबा संस्थांचा सेवक या वतीने मी त्या सर्व भाविकांना विनंती करेल की आपण प्रत्येक वर्षी येतात, याही वर्षी आपण आलेले आहात, तरी संस्थांच्या वतीने आपला मी ऋणी आहे, आपणाला कोटी कोटी धन्यवाद देतो आणि असंच आपण प्रत्येक वर्षी यावं अशी भगवंताकडे संतांकडे प्रार्थना करतो। जयराम। एक मिनिट महाराज, आज आपण काल्याच्या कीर्तनाप्रसंगी अनेक मान्यवर आले होते। खरोखर मला एक असा एक आनंद होतोय की आपण एक या ठिकाणी नारायण बाबा संस्थानचे अध्यक्ष झाल्यापासून खरोखर तुम्ही एक जादूची कांडी फिरवलेली असं दिसत आहे, नेमकं हे काय? त्याच्यामध्ये जादू वगैरे काही नाही, फक्त संतांची सेवा हीच मोठी जादू आहे। मंडळी येतात, नेते मंडळी येतात, आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व नेते मंडळींचं सुद्धा श्रद्धास्थान आहे। आपल्या देवस्थानमध्ये येत असताना कोण कुठल्या पक्षाचा आहे, कोण कुठलं कार्य करतो, कोण कुठल्या उद्देशाने येतो, तसा काहीही उद्देश असतो, आमच्या समोर फक्त ही मंडळी बाबांसाठी येतात अशीच भावना असते। आणि आम्ही आलेल्या प्रत्येक नेते मंडळींना, भाविक मंडळींना बाबांचे आशीर्वाद मिळावेत आणि बाबांच्या संस्थांच्या वतीने पायिक या नात्याने सेवा करण्याचा प्रयत्न करतो, यापेक्षा दुसरा कुठलाही उद्देश आमच्याकडे नाही। जादू वगैरे नाही, ती शक्ती आहे, ती श्री संत सद्गुरु नारायण बाबांची शक्ती आहे आणि ती शक्तीच त्यांना अशा अशा प्रकारची प्रेरणा देते आणि त्या प्रेरणेमुळे ते इथपर्यंत येण्याचा प्रयत्न करतात। बाकी काही बरोबर आहे, परंतु खरोखर म्हणजे गावकरी, ग्रामस्थ मंडळी असतील किंवा परिसरातील सर्व भाविक भक्त नारायण बाबाचे जे पायिक आहेत यांनी सर्वांनी एक विचार करून एक तुम्हाला एक अध्यक्ष पद दिलेलं आहे आणि तुम्ही अध्यक्ष झाल्यापासून या वांगी गावाचं, वांगी नारायण बाबा संस्थानचं एक महाराष्ट्रामध्ये एक नावलौकिक मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात आहे, याबद्दल आपलं काय मत? महाराष्ट्रामध्ये नावलौकिक होण्याचं कारण इथं आल्यानंतर विकास झालेला दिसत असेल, पण तो विकास नाथबाबाकडून झालेला नाही, तो श्री संत सद्गुरु नारायण बाबांच्या कृपाशीर्वादाने झालेला असल्यामुळे, बाबाच अनेकांना प्रेरित करत असल्यामुळे तशी तशी मंडळी, नेते मंडळी सुद्धा आपापल्या वतीने इथे येऊन काही ना काहीतरी सेवा या नात्याने देण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या त्या देणगीमधून, त्यांच्या फंडामधून, जनसामान्यांच्याही त्या देणगीमधून जे पैसे येतात त्या पैशातून आपण हे कार्य करण्याचा प्रयत्न करत असतो। बाकी
जादूची कांडी वगैरे काही नाही, आपल्याकडे कुठला काही अभिमान घेण्यासारखं काही कार्यही नाही, आपण सर्व सामान्य आहोत, निरहंकार वृत्तीने फक्त संत सेवा घडावी एवढीच अपेक्षा करून आली आहे, आणि बाबांनी हीच टिकवावी आणि सर्व समाजाचं परमकल्याण करावं अशी बाबांकडं आणि भगवंताकडं प्रार्थना करावी। खरोखर म्हणजे या संस्थांचे जे अध्यक्ष आहेत एकनाथ महाराज माने यांनी सांगितलं की कुठलंही अपेक्षा न करता निरंकार एक सेवा करण्याचा मी पाईक आहे, त्यांचं एक ध्येय आहे की आपल्या या वांगी संस्थांचं, नारायण बाबा संस्थांचं मोठं एक वटवृक्ष एक महाराष्ट्रामध्ये नवे नवे आपल्या मोठ्या जगामध्ये चांगल्या पद्धतीनं एक नावलौकिक व्हावं। विकासनामा लाईव्ह, बालासाहेब फपाळ, बीड।